आता तू या सगळ्या आवडीचं बनवलं माझ्याजवळ बस. नाही तू माझ्याजवळ बस. अरे अरे हे काय बसतो नाही इथे. बर ठीक आहे भांडणं नको दोघही बसा. तू इकडे बस तू इकडे बस. हा पोचलो एकदाच. हे ना स्वीट होम वाला फिलिंग मी एवढं मिस केलं होतं ना तिकडे. सिरियसली आम्ही पण तुला खूप मिस केलं. ए तू का मिस केलंस? मी मिस केलंय ना बस झालं. अगं असं काय करते? आपण सगळ्यांनीच त्याला खूप मिस केलं. या घरचं नाक येते. हे मामी असं चुकू नाही म्हणू नकोस. लगेच मॅडमना राग येईल. येईल नाही तो तिथेच राहतो. तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस? गप्प बस ना. या क्या बात आहे. माझ्यासाठी खसचं सरबत तुम्ही विसरला नाही? विसरेन कशी. आणि हे खसचं सरबत नाहीये वाळ्याचं आहे. तेच ते म्हणजे खस म्हणजेच वाळा. तुम्ही आठवणीने केलं ना माझ्यासाठी ते खास आहे. तुला खरं सांगू का शौनक, तू इथे नव्हतास ना तर काही उत्साहाने बनवावंस पण वाटत नव्हतं. अरे हे मात्र खरं आहे. अरे तू नव्हतास तर चांगले चांगले मस्त मस्त पदार्थ खायलाच मिळत नव्हते. एकतर ही कायम पिझ्झा आणि बर्गर वरती, त्यामुळे जे काय बनवतील त्याच्यावरती समाधान मानून घ्यायचो आम्ही. तरीच नाही तरीच काय तरीच म्हणजे तुम्ही बिचारे सगळेजण काही सहन करत होतात आणि मॅडम मात्र पिझ्झा पास्ता बर्गर हे सगळं खात होते. हे सगळं दिसतंय ना तुमच्या सगळ्यांकडे बघून. आमच्या सगळ्यांकडे बघून? हा तुमच्या सगळ्यांकडे बघून दिसतंय. एक एक मिनिट तुला नक्की काय म्हणायचंय? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की केवढी जाडी झालीस तू. अग जाडी झाली. अगं हो आहेस. हे 2 किलोचे हात 3 किलोचे पाय आणि नाग मग केवढं फुगस. हे 5 किलोचं नाक असेल की नाही? 5 किलो काय दोघांचं सुरू आहे? बालिश पण अजूनही गेला नाहीये. खरंच पण जोडी मात्र छान दिसते. हा लहानपणाचं आठवत आहे ना भावला भाऊलींचं लग्न? आता यांचं लग्न लावून द्यायची वेळ आलीय. हो ग मुलं केवढ्यात मोठी झालीत कळालं सुद्धा नाही आपल्याला. हो ना